हरिहरेश्वरमध्ये काळभैरव जयंतीला सुरुवात झालेली आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. हरिहरेश्वर हे भारतातील दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येत असतात. या ठिकाणी काळभैरव जयंतीला सुरुवात झालेली आहे. रात्री 12:39 श्रींचा जन्मकाळ असून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येतं. हा उत्सव 1897 साजरा करण्यात येत असून या उत्सवाला दरवर्षी साधारण 15,000 ते 20,000 भाविक दर्शनासाठी येत असतात. ब्रह्मा विष्णू महेश व आदि माया पार्वती लिंगरूपाने वसले असून श्री कालभैरव सहित योगेश्वरी यांचे स्थान आहे. या भूमीत चैतन्यदेवाचा वध करण्यासाठी भगवान श्रीशंकरांनी कालभैरवचा अवतार घेऊन या ठिकाणी वध केला आहे. याचा संदर्भ तुम्हाला स्कंदपुराणात सह्याद्रीखंडात मिळू शकतो. तसेच ह्या ठिकाणी जसं आतमध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती लिंगरूपाने गाभाऱ्यामध्ये आहेत, तसेच हे 4 डोंगर आपण ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती आहेत. डोंगरांच्या मागून गेल्यानंतर 108 अशी तीर्थ आहेत. या 108 तीर्थांपैकी वरती जाऊन आपल्याला विष्णूचं पद आहे, गायत्री तीर्थ, शुक्लतीर्थ आणि पांडव तीर्थ आहे. पण एक खंताची गोष्ट अशी आहे की या ठिकाणून माणगाववरून हरिहरेश्वरला येताना किंवा गोरेगाववरून हरिहरेश्वरला येताना फार मोठी भाविकांची आणि पर्यटकांची अडचण होते.